महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ हे गाव महाराष्ट्र राज्याचे शेवटचे गाव असून नर्मदा नदीच्या काठावरून उंच डोंगरावर विखुरलेले आहे. पाच पाड्यांमध्ये विस्तारलेल्या गावाची लोकसंख्या जवळपास 550 आसपास आहे. आजपर्यंत ह्या पाड्यावरील नागरिक नैसर्गिक झऱ्यातूनच आपली तहान भागवत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन 2019-20 साली डेब्रामाळवासियांसाठी 38.86 लाखांची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. योजना कशी राबवली जाईल, तिथली परिस्थिती काय आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर गावाची पाहणी न करता आराखडा तयार करून ई टेंडरिंग केलं, यात मक्तेदारी दुसऱ्याची आणि ठेकेदारी तिसऱ्याच व्यक्तीची असल्याने गेल्या 3 वर्षापासून ही योजना अपूर्ण अवस्थेत आहे. या योजनेचा आतापर्यंत 36,19,000 निधी खर्च झाला आहे, मात्र गावकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पाण्याचा लाभ मिळालेला नाही. मोलगी जिल्हा परिषद सदस्य सीके पाडवी यांनी गावकऱ्यांच्या तक्रारीवरून गेल्या 2 वर्षापासून प्रशासनाला याबाबत अवगत केले आहे. ही जी नळपाणी पुरवठा योजना आहे, डेब्रामाळसाठी ही योजना करण्यात आली होती. इथून डेब्रामाळ 2.5 किलोमीटर आहे, आता 1.5 किलोमीटरपर्यंत पाईपलाईन गेली आहे. खरं म्हणजे या भागामध्ये ज्या बी योजना असतात किंवा योजना केल्या जातात ह्या लोकांचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे म्हणून केल्या जातात. परंतु आज या ठिकाणी बघतो की 19-20 योजना ह्या अजून पूर्ण झालेली नाही आहे आणि ज्या डेब्रामाळच्या लोकांना पाणी पाजायचे आहे त्या डेब्रामाळपर्यंत अजून पाणी पोहोचलं नाही. आज या ठिकाणी आम्ही वेळोवेळी जेव्हापासून जिल्हा परिषदमध्ये आलो तेव्हापासून मी पाठपुरावा करतो आहे, प्रत्येक मीटिंगमध्ये या योजनेविषयी बोलत आहे, परंतु कोणीही या विषयी गांभीर्याने लक्ष घालत नाही. आणि ज्या लोकांसाठी ही योजना आहे, ज्या लोकांना पाणी पाजायचे आहे, या नर्मदा काठी पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे म्हणून डेब्रामाळच्या लोकांना पाणी पाजायचं होतं, पण आजपर्यंत आपण त्या डेब्रामाळच्या लोकांना पाणी पाजू शकलं नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की योजना तयार करताना किंवा कोणतीही पैसे आले की योजना तयार होते, परंतु ठेकेदार संबंधित अधिकारी यांचा कसा फायदा होईल असंच मला वाटतं की हे त्यांच्यासाठी ही योजना तयार केली जाते. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना पाणी पाजायचे, आज इथे जनावरे माणसं यांना पाणीच नाही आहे. आणि जसं तिणेसमालची योजना आहे, डेब्रामाळची योजना आहे, ह्या कागदावरच्या योजना कुठेतरी लोकांपर्यंत त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, नाहीतर हे सगळं कागदावरचाच खेळ आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये जे कोणी बी अधिकारी आहे संबंधित विभागाचे, ज्यांनी ही योजना एस्टिमेट बनवला असेल, ज्यांनी त्यावेळेस जो कोणी जे असेल डेपुटी असेल त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. कारण कसं आहे की या भागामध्ये कोणीच लक्ष देत नाही, कसं हे काम केलं तरी धक्कून जातं. शेवटी काम करणारा माणूस किंवा जो मध्यबिंद आपण ठेवतो की ज्या लोकांसाठी ती योजना असते तो तर राहूनच जातो. अतिदुर्गम भाग असल्याने या ठिकाणी मूलभूत सुविधांसह विजेचा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचीही दयनीय अवस्था आहे. केलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. डेब्रामाळवासियांसाठी सुरू असलेली नळपाणी योजना गावापासून 3 ते 4 किलोमीटर लांब एका नाल्यामध्ये विहीर खोदून सोलर पंपाच्या सहाय्याने पाईपलाईनद्वारे 1.5 किलोमीटरपर्यंत एका टाकीमध्ये पाणी पोहोचवलं आहे. परंतु तिथून पुन्हा 1 किलोमीटर लांब गावापर्यंत हे पाणी अद्यापही पोहोचलेलं नाही. 1.5 किलोमीटरपर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्यात कोणतीही नियोजनबद्धता नाही. सदर पाईपलाईन उघड्यावर असल्याने कधीही नुकसान होऊ शकते, तसेच यातून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल याबाबत कोणतीही उपाययोजना नाही. माझं नाव सकना मावडवी आहे. मी डेब्रामाळ गावाचा रहिवासी आहे. मग आमच्या गावाला पाणीपुरवठाची योजना चालू होती, पण काही तेवढं जास्त दुरुस्ती झालं नाही आहे. 1 किलोमीटरपर्यंत आणले, पण अजून पण 1.5 किलोमीटर असं बाकी आहे. पाणी असं अजून गावकरी लोकांना काही लाभ भेटला नाही आहे. माझं नाव वडवी नरसिंग आहे आणि डेब्रामाळ या गावाची रहिवासी आहे मी. आणि इथं आंबावी पाड्या इथं आमचं पाणी टंचाईमुळे एक विहीर खदली आहे आणि तिथून पाणी पसरवण्यासाठी आणि हे
पाईप लाईन केला आहे आणि 1.5 किलोमीटर हो एवढं पाणी पोचलं आहे. 1 किलोमीटर पाणी पोचण्याचं बाकी आहे. आणि तसंच दळणवळणचं आमचं आणि रस्ता पण आहे 2.5 किलोमीटर एवढा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डेबरामाळ वासियांसाठी केलेली नळ पाणी योजना गेल्या 3 वर्षापासून पूर्णपणे फोल ठरत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून त्यांना नैसर्गिक झऱ्यातूनच तहान भागवावे लागत आहे. उन्हाळ्यात मात्र तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते तेव्हा येथील नागरिकांना नर्मदा नदीचा आसरा घ्यावा लागतो. परंतु पूर्ण डोंगर उतरून नदीचं पाणी घ्यायला जावे लागते त्यात त्यांचा अर्धा दिवस पाणी आणण्यातच जातो. सध्या तरी येथील नागरिकांसाठी राबवण्यात येणारी नळपाणी योजना पूर्णपणे फोल ठरत असून संबंधित विभागाचे अधिकारी या भागाची पाहणी करून येथील समस्या सोडवतील का असा प्रश्न कायम आहे. सदर योजनेबाबत आज नंदुरबार जिल्हा परिषदेत झालेल्या ऑनलाईन स्थायी समिती सभेत हा विषय चर्चेचा ठरला. दुर्गम भागातील अनेक नळपाणी योजना फोल ठरत असून त्याबाबत चौकशी समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी व सदस्य सभापती अध्यक्ष यांचा दौरा काढून प्रत्यक्ष पाहणी करण्याचा ठराव करण्यात आला आहे. अखेर आज झालेल्या स्थायी समिती सभेत या विषयावर गहन चर्चा झाली असून प्रत्यक्ष पाहणी झाल्यावर काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. कैलास पाडवी, TTC न्यूज, डेबरामाळ. तिथून त्या टाकीवर आपण स्टँड पोस्ट काढून पाणी देणार आहे सर.
जीवसाहेब आपण जर प्रत्यक्ष येऊन बघितलं आपल्याला पण संधी दिली.